नितेश राणे यांच्याविषयी एक महत्वाची बातमी नितेश राणेंना पुढच्या सुनावणीपर्यंत मोठा दिलासा मिळतोय अटक न करण्याची राज्य सरकारनं ग्वाही कोर्टात दिल्याचं कळत आहे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारनं दोन दिवसांची मुदत मागितलेली आहे नितेश राणे हे संतोष परब हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचं राज्य सरकारनं कोर्टात आरोप करून सांगितलंय परंतु नितेश राणेंना पुढच्या सुनावणीपर्यंत दिलासा देण्यात येतोय अमेर राणे आपल्याला माहिती देतात अमेर कोर्टात काय घडलंय आणि नितेश दिलासा कसा जे प्रकरण होतं ते आपल्याला माहिती त्या संदर्भात नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती सी व्ही भरंग यांच्यापुढे यावर नुकतीच सुनावणी पार पडलेली आहे ज्यात ही सुनावणी तुर्ता शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे शुक्रवारी अडीच वाजता यावर हायकोर्टात पुन्हा सुनावणी होईल मात्र ही सुनावणी होईपर्यंत आम्ही नितेश राणेंवर कुठलीही कठोर कारवाई करणार नाही असं तोंडी आश्वासन सिंधुदुर्ग पोलीस म्हणजेच राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे याची नोंद घेत हायकोर्टानं ही सुनावणी तुर्तास तहकूब केलेली आहे मात्र राज्य सरकारनं या अटकपूर्व जामीन अर्जाला जोरदार विरोध करत नितेश राणे हेच या हल्ल्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत असा आरोप केलेला आहे आणि हाच आपला आरोप सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं एक हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी मागितली जी हायकोर्टानं त्यांना दिलेली आहे या परवानगीनुसार आता राज्य सरकार उद्यापर्यंत हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करेल ते समोरच्या पार्टीला म्हणजे नितेश राणे यांच्या वकिलांनाही दिलं जाईल त्यानंतर ते त्याच्यावर अभ्यास करून जो शुक्रवारी युक्तिवाद आहे तो कोर्टात सादर करतील परंतु राज्य सरकारनं आपल्या भूमिकेवर ठाम राहत या जामीन अर्जाला विरोध केलेला आहे त्यांनीच नितेश राणे यांच्या हल्ल्यावरनं त्या हल्लेखोरांनी परब यांच्यावरती हल्ला केला होता असा आरोप जो आहे त्यावर राज्य सरकार ठाम आहे आणि नितेश राणे हे या हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप राज्य सरकारनं केलाय तर दुसरीकडे नितेश राणे यांनी आपल्यावरचे हे आरोप सर्व बिनबुडाचे आहेत आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही केवळ राजकीय सुडबुद्धीनं आपल्याला यात गोवण्यात आल्याचा आरोप केलेला आहे त्यामुळे शुक्रवारपर्यंत तुर्तास नितेश राणे यांना दिलासा मिळालेला असला तरी अटकपूर्व जामीन जो आहे म्हणजे पुढच्या दोन दिवसांसाठी तरी नितेश राणे यांना दिलासा मिळतोय आणि पुढची सुनावणी हे आता शुक्रवारी होणार आहे अमय धन्यवाद या माहितीबद्दल आणि आपण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट